धनगर समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे, आंदोलन करण्यात येत आहे. सह्याद्री समोर धनगर नेत्यांची ही घोषणाबाजी पाहायला मिळते. आंदोलन या ठिकाणी या नेत्यांकडून पुकारण्यात आलेलं आहे. अण्णा 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 अण्णा, ज्या पद्धतीने सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं होतं कुठेतरी पाळलं गेलं नाही, आता आचारसंहिता तोंडावरला आली आहे. हे पहा, आज अगदी सविस्तर चर्चा मुख्यमंत्री महोदय झाली की आजची कदाचित शेवटची कॅबिनेट असेल तर आम्ही काय करायचं. त्यावेळी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं गेलं की जी आर काढण्यासाठी कॅबिनेटची मंजुरीची आवश्यकता नाही आणि त्यामुळे आम्ही जी आर हा कधीही काढू शकतो अशा प्रकारे त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितल्यामुळं आमच्या अशा अजूनही पल्लवित आहेत. आम्ही शेवटपर्यंत थांबू, शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही थांबू आचारसंहिता लागेपर्यंत. कारण शिंदे साहेबांनी शब्द आम्हाला दिलेला आहे, शिंदे साहेब लेखी शब्द आम्हाला दिलेला आहे आणि शिंदे साहेब शब्द पाळणारे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये आता प्रचलित झालेले आहेत. त्यांनी मराठा समाजाला शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन शब्द दिला आणि त्यांनी वेगळं आरक्षण ओबीसीला धक्का न लावता वेगळं आरक्षण त्या ठिकाणी दिलं. आमची मागणी तीच आहे की ओबीसीला आपलं आदिवासी समाजाला धक्का न लावता हे आरक्षण आम्हाला द्यावं. त्यामुळे सरकारकडे कुठलीच अडचण नाही आहे, सरकार देऊ शकते आणि देतील अशी आमची अपेक्षा आहे. आचारसंहिता केव्हाही लागेल काय आश्वासन आज दिले का? आचारसंहितेच्या आधीपर्यंत हे हा जिया निघाला नाही तर आमच्या निर्धार बैठकीमध्ये आम्ही ह्या सरकारचं काय करायचं ते त्या ठिकाणी